नाव आहेत. सातारा नगरपालिकेत निवृत्त कर्मचारी. गेली 7-8 वर्ष मी अजिंठा किल्ल्यावर फिरायला पुस्तकाला. नंतर 2 वर्षापासून अजूनमध्ये मला मोर दिसत होते रस्त्यावर. त्याला मग मी ठरवलं की त्यांना आपण थोडं थोडं धान्य टाकायचं. आणि गेली 2 वर्ष मी या ठिकाणी नियमितपणे सकाळचा धान्य टाकत असतो. त्यामुळे इथे मोरांची संख्या चांगल्या प्रमाणात स्थिर झालेली आहे. उन्हाळा असून सुद्धा आता इथे मोर आपल्याला पाहायला मिळतात. आणि मोरांचं हे संख्याबळ अजिंक्यताऱ्याच्या किल्ल्याच्या आसपास भरपूर आहे. चारही बाजूला मोर आहेत आणि हे मोर असेच टिकून राहावेत म्हणून नगरपालिकेने शासनाने अभयारण्याची योजना आखावी. आता आपण नुसतं पाहिलंय की अजिंक्यतारा किल्ल्यासाठी 5 कोटीची जी योजना सातारच्या आमदार प्रतापसिंह सुवेंद्रराजे सिंह यांनी आणलेली आहे, त्यातून काही खर्च त्यांनी या जंगल संवर्धनासाठी जरी केला तरी सातारकर नागरिकांना विशेषतः मुलांना एक नैसर्गिक जंगल आपण निर्माण करू शकू. आणि अर्नाळा टाईप इथे एक पक्षी अभयारण्य चांगल्या प्रकारे या 50 एकरामध्ये आपल्याला निर्माण करता येईल.